नाहीतर तुकडे झाले तर आपण म्हणतो अरे ते वाया गेले आता तुकडे झालेले काय करायचं, तर काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा, हे आपल्याला परत होतं तसं तयार झालं आहे. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवली आहे चिक्की, आणि ती कशी बनवली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा किती छान आपली चिक्की झाली आहे. हे बघा, एकदम चिवट पण नाही आणि एकदम खुसखुशीत झाली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. चिक्की व्यवस्थित झाली नाही समजा आणि तुटली किंवा चुरा व्हायला लागला तरी टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात. मी तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं ते. चला तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. तर त्यासाठी हे मी पांढरे तीळ घेतले आहेत 125 ग्रॅम, म्हणजे 125 ग्रॅम, आणि काळे तीळ घेतले आहेत 125 ग्रॅम, म्हणजे दोन्ही मिळून 1/2 किलो झाले आहेत. आणि अर्धी वाटी शेंगदाणे, थोडे कमी आहेत अर्धी वाटीपेक्षा, तुम्ही अर्धी वाटी घालू शकता, मी थोडे कमी घेतले आहेत. हे मी आता दोन्ही भाजून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, आता आपण हे तीळ भाजून घेऊया. आता सध्या थंडी सुरू आहे त्यामुळे हे तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की असं बनवून खायचं, म्हणजे तिळामध्ये जास्त तेल असतं आणि आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं. मी हे काळे तीळ घेतले आहेत कारण काळ्या तिळाचे लाडू चिक्की एकदम भारी लागते. काळे तीळ तर आमच्याकडे जत्रेला काळ्या तिळाचे लाडू मिळतात, त्यामुळे मला तर ते खूप आवडतात. मी जत्रेला गेले तर तिळाचेच लाडू घेत असते ह्या काळ्या. आमच्या इथे प्रत्येक जत्रेला तिळाचे लाडू असतात विकायला. काळे तीळ सफेद तिळांपेक्षा चवीला चांगले असतात. सफेद तिळांपेक्षा हे महागही आहेत काळे तीळ. याचे तुम्ही लाडूही बनवू शकता. मकर संक्रांत येते, प्रत्येक जण बनवत असतात असं तिळाचे लाडू किंवा चिक्की, म्हणून मी म्हटलं आपणही बनवून दाखवूया, तिळाची चिक्की बनवून दाखवूया. जरा दोन घेतले वेगळे, काळे आणि पांढरे, दिसायला जरा भारी दिसत ते. तीळ आता भाजत आले आहेत, हे बघा त्याचा रंग चेंज झाला आहे, एवढे भाजले पाहिजे तीळ. आता त्यांना काढून घेऊया. आता हे काळे तीळ सुद्धा भाजून घेऊया. हे पण चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे. काळे तीळ भाजत आले की त्याचा तडतड आवाज येणार की समजायचे आपले तीळ भाजून झाले आहेत. आता आपले काळे तीळ सुद्धा भाजून झाले आहेत. काळे तीळ तुम्हाला असे दिसणार नाही भाजले की नाही ते, तडतडायला लागले की समजायचं भाजून झालेत म्हणून. तर आता त्यांना काढून घेऊया. ते यामध्ये टाकून घेते. शेंगदाणे मी भाजूनच घेतले आहेत, तुम्ही जर भाजलेले नसतील तर भाजून घ्यायचे शेंगदाणे. थोडेसे मी बारीक करून घेते शेंगदाणे. इकडे आता 1/2 किलो दोन्ही मिळून तीळ आहेत, तर त्यासाठी मी 1/2 किलो गुळ घेतलं आहे. तर आता हे गुळ या कढईमध्ये घालून घेऊया आणि 1 चमचाभर पाणी घालूया. आणि गुळाचा आता पाक बनवून घेऊया. पाक होईपर्यंत तुम्हाला सांगते, मी हा ऑडीचा इकोबेक पेपर घेतला आहे आणि त्यावर मी थापणार आहे. यावर तेल आणि लावायची गरज नाहीये. हे बघा असा असतो हा पेपर, आणि यावर आपल्याला थापायला पण सोपं पडतं आणि काढायला पण बरं पडतं. आणि त्यावर तेलही लावायची गरज नाही आणि काहीच करायला नको, एकदम सोपं आहे. तर तुम्ही हा वापरू शकता. तर हा मी वापरणार आहे. तर आता मी मला किती हवा तेवढा काढून घेते. कापण्यासाठी त्याला इथे ब्लेड आहे, हे बघा, त्यावर धरून असं काढून घ्यायचं. पाक तयार व्हायच्या आधी आपण ही तयारी करून ठेवायची, कागद बिगद काढून ठेवायचा. कागद जर नाही वापरत असाल तर ताटावर तूप लावून ते पहिलं तयारी करून ठेवायची, किंवा पाटावर तुम्ही तूप लावूनही थापू शकता. आणि हा पेपर घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, याचा बराच उपयोग होतो. परत एकदा आपण चेक करूया पाक झालाय की नाही ते. असं पाण्यामध्ये टाकून बघायचं, अजून झाला नाहीये. हे बघा हा असा कडक व्हायला पाहिजे. पाक बनवताना गॅस लो ठेवायचा आणि पाक सतत असा ढवळत राहायचा, थांबवायचं नाही, थांबवलं तर खाली करपू शकतो. हे बघा
सुसकट ढवळायला पाहिजे, म्हणजे तो व्यवस्थित बनला जातो. आता परत एकदा मी पाण्यात टाकून बघते. आता आपला पाक तयार झाला आहे. आता हे तीळ त्यामध्ये ओतून घेऊया आणि हे शेंगदाणेही त्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. आता आपलं मिश्रण ढवळून झालं आहे हे बघा. आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्या कागदावर काढून घेऊया. याला गरम असताना थापून घ्यायचं. हे काम पटापट झालं पाहिजे. आपलं थापून झालं आहे. आता याला ओलं असतानाच कट करून घेऊया. आता आपली चिकी कट करून झाली आणि थंड सुद्धा झाली आहे, तर आपण आता यांना काढून घेऊया. थापल्याबरोबर लगेचच त्याचे कट पाडायचे, नाहीतर ती नंतर कट होणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं. हे कडे कडेचं पटकन सुकलं जातं आणि मग त्याचा असा चुरा होतो. तर काय करायचं, पूर्ण त्याला असं बारीक करून घ्यायचं हे बघा आणि याला परत आपण गरम करून घेऊया. तर यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे एक चमचाभर, म्हणजे ते गूळ परत वितळलं जाईल. हे बघा, लक्षात ठेवायचं, तुमचं जर चिक्की बनवताना असं जर समजा फसफसली चिक्की बनवताना चिक्की होत नसेल तर सगळा चुरा करायचा आणि परत गरम करायचं. त्याला किंचित थोडस तूप किंवा पाणी टाकून द्यायचं त्यामध्ये, म्हणजे ते गूळ परत चांगलं वितळलं जातं आणि आपली चिक्की परत होती तशी आपण बनवू शकतो. आता गूळ तुम्ही बघू शकता पूर्ण वितळत आहे. गॅस लो ठेवायचा, पूर्ण असं पुसून घ्यायचं सगळं. सुकलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, असं केल्यावर आपली चिक्की होती तशी पुन्हा तयार होते. हे बघा, आता आपलं तयार झालं आहे. आता आपण परत त्याला पेपरवर घालून घेऊया आणि सेम आपण मगाशी केलं तसं करून घ्यायचं. परत गोटी तशी आपली चिक्की तयार झाली आहे. गरम असतानाच कट करायचं, थंड झाल्यावर कट होत नाही. समजा करता करता पहिल्या वेळेस जरी असं झालं घट्ट झालं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही, परत आपण त्याला गरम करायचं आणि गरम करताना थोडस पाणी किंवा तूप टाकून घ्यायचं. मी आता यामध्ये थोडस पाणी टाकलं. पाणी किंवा तूप टाकल्यामुळे काय होतं, ते गूळ परत विरघळतं आणि आपल्याला परत व्यवस्थित चिक्की बनवता येते. नाहीतर तुकडे झाले तर आपण म्हणतो अरे ते वाया गेले, आता तुकडे झालेले काय करायचं. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा, हे आपल्याला परत होतं तसं तयार झालं आहे. हे बघा, आता मी जे साहित्य बाजूचं कडेचं जे तुटून त्याचा चुरा झाला होता त्याची मी परत चिक्की बनवली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित झाली आहे. हे बघा, बघितलं ना किती माझी चिक्की छान झाली आहे. तर तुम्ही अशीच बनवून पहा आणि बनवताना काही टेन्शन घेऊ नका. मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही परत करू शकता, तर अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.